देशाचे नेते, काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आपले महाराष्ट्राचे निरीक्षक चेनितला साहेब, नानाभाऊ पटोले, अमीजी देशमुख, ही सर्व मंडळी, आपले माननीय कैलासवासी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं 26 तारखेला दुःखद निधन झालं. आमच्या परिवाराला धीर देण्यासाठी आणि शांतत्व करण्यासाठी आज नायगाव या ठिकाणी वाड्यावर ते सर्व मंडळी आली होती. परिवाराशी त्यांनी चर्चा केली आणि शांततत्वपर या ठिकाणी त्यांनी भेट दिली. काय तुमच्याकडनं माहिती जाणून घेतली त्यांनी? नाही, म्हणजे साहेबाचा राजकीय प्रवास कसा होता आणि काय परिस्थितीमध्ये ते लढले आणि काय त्यांना नेमकं आजार होता आणि काय परिस्थितीमध्ये त्यांचं दुःखद निधन झालं, हे सर्व गोष्टी त्यांनी बारकाईने जाणून घेतल्या. खरं तर हा मुद्दा इथं आता विचारू नये पण विचारणं आवश्यक आहे. शेवटी तुम्ही दुःखात जरी असलात तरी पुढच्या भविष्याबाबत तुम्हाला काही संकेत दिलेत का त्यांनी? नाही नाही, ते लोकसभा निवडणूक हो ते फक्त आता शांतत्व करण्यासाठी, परिवाराला धीर देण्यासाठी इथं आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या परिवाराच्या पाठीमागे आहोत, घाबरण्याचं कारण नाही.